आपलं नाव नाही ठावी झालं श्री शिवराज अष्टकातील दिग्पाल लांजेकर यांच्या प्रत्येक सिनेमाचे प्रेक्षक हे आतुरतेने वाट पाहतच असतात. असंच त्यांच्या सुभेदार या सिनेमाची जेव्हापासून अनाउन्समेंट झाली तेव्हापासूनच प्रेक्षक हे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरच्या नवीन कलाकृतीसाठी उत्सुक होते. आणि आता ती उत्सुकता अजून वाढवणारा नुकताच सुभेदार या सिनेमाचा अंगावर काटा उभा करणारा टीझर आला आहे. 28 मार्चला या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं आणि त्यानंतर जून महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार अशी माहिती या सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि निर्मात्यांनी दिली होती. पण आता जून संपत आला तरीही या सिनेमाची काही अपडेट आली नव्हती तर प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करतच होते. पण जूनच्या शेवटी का होईना या सिनेमाची अपडेट आलीच तर 25 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. पण जून मध्ये सांगून पुढे 2 महिने हा सिनेमा का ढकलला असावा तर आपण मागच्याच महिन्यात पाहिलं की दी केरला स्टोरी हा सिनेमा आला होता तेव्हा बऱ्याच मराठी सिनेमांनी आपल्या प्रदर्शनाच्या तारखा ह्या बदलल्या होत्या आणि या महिन्यात आदिपुरुष हा सिनेमा प्रदर्शित झाला. आणि नेहमीप्रमाणेच हिंदीत एखादा मोठा सिनेमा आला की आपोआप आपल्या मराठी सिनेमाच्या स्क्रीन ह्या कमी होतात. म्हणून हेही कारण असू शकतं की सिनेमाला चांगल्या स्क्रीन मिळाव्यात म्हणून सिनेमा पुढे ढकलला असावा किंवा असंही असू शकतं की सिनेमाचं पोस्ट प्रोडक्शन पूर्ण झालं नसल्यामुळे निर्मात्यांना या सिनेमाची तारीख ही लांबवावी लागली असेल. पण तसं ऑफिशियली या सिनेमाकडून तरी काही सांगण्यात आलेलं नाहीये. तर आता बोलूयात या सिनेमाच्या टीझर बद्दल. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या सिनेमातील देवदत्त मनीषा बाजी यांच्या म्युझिकची एक वेगळीच जादू असते आणि सुभेदारच्या टीझरच्या पहिल्या सेकंदापासूनच कळते की या सिनेमातही तीच जादू तशीच असणार. तर टीझर मध्ये सुभेदार तानाजी मालुसरे यांचा लुक सध्या तरी दाखवण्यात आला नाहीये फक्त त्यांचा आवाज ऐकू येतो. जी मॅम मालुसरा तानाजी म्हणतात मला. आता हे तर माहितच आहे की सुभेदार यांची भूमिका ही अभिनेते अजय पुरकर साकारत आहेत आणि ते त्यांच्या आवाजावरून कळते. अजय पुरकर यांनी पावनखिंड मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती. पण आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की प्रेक्षकांच्या मनात जे बाजीप्रभूंच्या भूमिकेतील अजय पुरकर होते ते यावेळी सुभेदार म्हणून नव्याने दिसतील का. पण तसं जर बघितलं तर फतेह शिकस्त मध्ये अजय पुरकर यांनी आधीही सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती आणि त्यानंतर ते पावनखिंड मध्ये बाजीप्रभूंच्या भूमिकेत दिसले आणि वेगळे दिसले. आधी लगीन ओंढाण्याचं मंदिर आहे.